ठाण्याचे महापालिका आयुक्त हा मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे असा हल्ला बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय. आयुक्त संजीव जयस्वाल यांना धमकी आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असा दावा मुख्यमंत्र्यांनी दिव्यातून सभेत केला होता. त्याचा समाचार घेताना संजीव जयस्वाल पोलीस आयुक्तांऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना फोन का केला असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. इथे महापालिका आयुक्तांना रात्रीची धमकी आलेली आहे. मी म्हणेन महापालिका आयुक्त म्हटल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त पोलीस आयुक्तांना सांगायला पाहिजे. पोलीस आयुक्त सुद्धा सरकारच नेमतं, पण हे महापालिका आयुक्त अर्ध्या रात्री थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावतात. म्हणजे ही जवळीक असलेली माणसं तुम्ही आमच्या महापालिकेवरती नेमता की नाही नेमत? मी एवढी जवळीक असलेली माणसं नेमल्यानंतर संपूर्ण कारभार जो काय चालतो हा तुमच्या अखत्यारीतल्या या सगळ्या माणसांमधनं चालतोय, मग आम्ही कसा काय घोटाळा करू शकतो याच्यात? मग तुम्हाला असं म्हणायचंय का की जर का काही घोटाळे झाले असतील तर त्याच्यात आयुक्त सुद्धा सामील आहेत, आणि आयुक्त सामील असेल तर मग मुख्यमंत्री सुद्धा त्याच्यात असायला पाहिजे, नाहीतर तो कारभार करणार कसा का?